आरोपांमध्ये जी दोन नावं येत आहेत ते शाह अली खान आणि सलीम पटेल, हे दोघं नेमके कोण आहेत, त्यांच्यावर काय आरोप आहेत तेही बघूयात. मोहम्मद सलीम इसाक पटेल उर्फ सलीम पटेल असं याचं पूर्ण नाव आहे. आर आर पाटील यांच्यासोबत दाऊदच्या माणसाचा जो फोटो प्रसिद्ध झाला तोच सलीम पटेल. दाऊद पाकिस्तानात पळून गेल्यानंतर दाऊदची बहीण हसीना पारकरचा हात म्हणजे हा कुर्ल्यातल्या LBS रोडवरच्या जागेचा सलीम पटेल हा पॉवर ऑफ अटर्नी होता. ही जमीन नवाब मलिक यांचे चिरंजीव फराज मलिक यांनी कवडीमोल भावात खरेदी केल्याचा आरोप आहे. दुसरं नाव आहे यात सरदार शाह अली खान. सरदार शाह अली खान 1993 मुंबई बॉम्बस्फोटातला गुन्हेगार आहे. जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर अजूनही तो कारागृहातच आहे. टायगर मेमनच्या नेतृत्वाखाली फायरआर्म ट्रेनिंगमध्ये तो सहभागी झाला होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि मुंबई महापालिकेच्या इमारतीत बॉम्ब कुठे ठेवायचा याची रेखी त्याने केली होती. टायगर मेमनच्या घरी बॉम्बस्फोटाचं कारस्थान शिजलं, त्या बैठकांनाही हा उपस्थित होता. माहीमच्या अल हुसैनी बिल्डिंगमध्ये टायगर मेमनच्या घरी RDX नेण्यात त्याचा सहभाग आहे. माफीचे साक्षीदार आणि इतर गुन्हेगारांनी प्रत्यक्षदर्शी पुरावा दिला, त्यामुळे त्याला जन्मठेप झाली. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.